महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक भरतीच्या अनुषंगाने आपण सराव प्रश्नसंच या ठिकाणी या व्हिडिओजमध्ये घेत असतो. यामध्ये आपण सिनोनिम्स, अँटोनिम्स, प्रोव्हर्ब या घटकावरती आधारित व्हिडिओज बनवत असतो. ज्या ज्या परीक्षांमध्ये इंग्रजी हा विषय असेल त्यामध्ये व्होकॅब्युलरी ही नक्की विचारली जाते. आणि जर तुम्हाला व्होकॅब्युलरीचा अभ्यास करायचा असेल, आमच्या या प्रश्नसंचाची जी सिरीज चालू आहे ती पाहणं अतिशय गरजेचं आहे. कारण अतिशय महत्त्वाचे जे शब्द आहेत यामध्ये आपण कलेक्ट केलेले आहेत आणि परीक्षेच्या अनुषंगाने आपण ते सोडवून घेत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव प्रश्नसंच क्रमांक 6 पाहतोय. यामध्ये आपण अँटोनिम्स घेणार आहोत. तर या ठिकाणी तुमच्या समोर इन्स्ट्रक्शन्स आहेत. इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचून घ्या. चूज द अँटोनिम फॉर द अंडरलाईन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. दिलेले जे ऑप्शन्स आहेत त्यामधून आपल्याला जो अंडरलाईन वर्ड आहे त्यासाठी एक अप्रोप्रिएट अँटोनिम शोधायचा आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे, तुमच्या स्क्रीनवर पहा. द डॉगमॅटिक पॉलिटिशियन रिफ्यूज टू कन्सिडर एनी अपोजिंग व्ह्यू पॉइंट्स, असा प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये डॉगमॅटिक हा जो शब्द आहे हा अंडरलाईन आहे आणि याच शब्दासाठी आपल्याला जे ऑप्शन्स दिले जाणार आहेत त्यामधून एक अप्रोप्रिएट अँटोनिम्स म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, आता पाहूया ऑप्शन्स काय आहेत. समोर ऑप्शन्स आहेत ओपन माइंडेड, स्टबर्न, परसिओसिव्ह आणि डेटन माइंड. हे चार ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत. आता या ऑप्शन्स मधून आपल्याला जर करेक्ट ऑप्शन निवडायचा असेल तर सर्वात आधी जो दिलेला शब्द आहे म्हणजे प्रश्नामध्ये जो अंडरलाईन वर्ड आहे त्याचा अचूक अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला काय करूया, जो डॉगमॅटिक हा शब्द आहे यासाठी जो मराठीमध्ये अर्थ आहे तो पाहून घेऊया. म्हणजे काय होईल, आपल्याला जे अचूक ऑप्शन आहे ते चूज करायला मदत होईल. ठीक आहे, तर डॉगमॅटिक या शब्दाचा अर्थ काय होतो हे पहा. डॉगमॅटिक या शब्दाचा अर्थ होतो कट्टर. डॉगमॅटिक हा जो शब्द आहे याचा अर्थ काय होतो तर कट्टर असा अर्थ या शब्दाचा होतो. त्यानंतर आपल्याला जे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांचा सुद्धा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. पहिला जो ऑप्शन आहे ओपन माइंडेड त्याचा अर्थ होतो खुल्या विचारांचा. ओपन माइंडेड खुल्या विचारांचा. त्यानंतर आहे स्टबर्न. स्टबर्न म्हणजे हट्टी, आपण त्याला जिद्दी सुद्धा असं म्हणतो. त्यानंतर आहे परसिओसिव्ह. परसिओसिव्ह म्हणजे लाघवी, अतिशय चांगलं बोलणारा, लाघवी. त्यानंतर आहे डेटन माइंड म्हणजे निश्चयी. काय? निश्चयी. ठीक आहे, आपण प्रश्नामध्ये शब्द पाहिला होता डॉगमॅटिक. डॉगमॅटिकचा अर्थ आपण पाहिला कट्टर. आणि आता आपल्याला ऑप्शन्स मधून डॉगमॅटिक शब्दासाठी म्हणजेच कट्टर या शब्दासाठी विरुद्ध अर्थाचा शब्द पाहायचा आहे. तर कट्टर या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे या ऑप्शन्स मधून तुम्ही पहा. तर या ठिकाणी जर आपण सर्व शब्दांचा विचार केला तर कट्टर या शब्दाचा विरुद्धार्थी या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 मधून दिसतोय, खुल्या विचारांचा. एक असा व्यक्ती जो अतिशय कट्टर आहे, जो आपल्या विचारांना बदलत नाहीये, किंवा आपले विचार चुकीचे असू शकतात किंवा त्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे असा सुद्धा विचार करत नाही, त्याला कट्टर असं म्हटलं जातं. परंतु एक माणूस असा आहे जो खुल्या विचारांचा आहे, तो आपल्या विचारांमध्ये बदल करतो. आपल्या विचारांमध्ये काही चुकतं का किंवा त्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का असा सुद्धा विचार करतो, त्याला ओपन माइंडेड असं म्हटलं जातं, खुल्या विचारांचा किंवा ओपन माइंडेड. मग या ठिकाणी कट्टर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द झाला खुले विचारांचा किंवा खुल्या विचारांचा आणि डॉगमॅटिकचा अपोजिट वर्ड कोणता, ऑप्शन ए ओपन माइंडेड. तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण या पुढचे जे सर्व प्रश्न आहेत त्यांचे अनालिसिस करणार आहोत. सुरुवातीला आपण जो शब्द दिलेला आहे प्रश्नामध्ये त्याचा अर्थ पाहूया. त्यानंतर जे चार शब्द आहेत ऑप्शन्समध्ये त्यांच्यासुद्धा या प्रकारे अर्थ पाहूया आणि अनालिसिस करून पाहूया की कोणता ऑप्शन या ठिकाणी आपल्यासाठी अप्रोप्रिएट असणार आहे. ठीक आहे, तर पुढे जाऊया. दुसरा प्रश्न पहा. द एल्युजिव्ह सस्पेक्ट वॅनिश्ड विदाउट अ ट्रेस लिव्हिंग द पोलीस बॅफल्ड. ठीक आहे, या ठिकाणी असा ऑप्शन आहे. आता या प्रश्नामध्ये अंडरलाईन वर्ड आहे एल्युजिव्ह. एल्युजिव्ह हा शब्द आहे आणि त्यासाठी ऑप्शन दिलेले आहेत एव्हिडेंट, कॉन्स्पिशियस, अपरहेन्सिएबल आणि डिटेक्टेबल. ठीक आहे, आता आपण पाहूया एलिजिव्ह या शब्दासाठी जो अर्थ आहे तो काय आहे. एलिजिव्ह म्हणजे काय? मायावी. एलिजिव्ह म्हणजे काय? मायावी.
ऑप्शन्स पहा. पहिला ऑप्शन आहे एव्हिडेंट म्हणजे स्पष्ट, कॉन्स्पिसियस म्हणजे दिसून येणारा, ॲप्रेहेन्सिबल म्हणजे समजण्याजोगा, आणि डिटेक्टेबल म्हणजे शोधता येणारा. तर या ठिकाणी एल्युझिव्ह म्हणजे काय, तर मायावी. आणि मायावी या शब्दासाठी अचूक जो विरुद्धार्थी शब्द आहे तो कोणता असणार आहे, ऑप्शन बी ॲप्रेहेन्सिबल म्हणजे समजण्याजोगा. असा व्यक्ती जो मायावी आहे, जो समजूनच येत नाही, आणि असा व्यक्ती जो अतिशय साधा आहे, अतिशय सिंपल आहे आणि सर्वांना समजण्याजोगा आहे, आणि एक असा आहे जो मायावी आहे, कपटी आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. द कॉन्साइज रिपोर्ट प्रोव्हाइडेड अ क्लिअर अँड सक्सिंक्ट ओव्हरव्ह्यू ऑफ द सिच्युएशन. ठीक आहे, यामध्ये शब्द दिलेला आहे आपल्याला कॉन्साइज. शब्द काय आहे, कॉन्साइज. प्रश्नासाठी ऑप्शन दिलेले आहे एलॅबोरेट, डिटेल्ड, वर्बस आणि मेटिक्युलस. हे चार शब्द दिलेले आहेत. कॉन्साइज म्हणजे काय, कॉन्साइज म्हणजे त्रोटक. कॉन्साइज म्हणजे काय, त्रोटक. द कॉन्साइज रिपोर्टेड प्रोव्हाइडेड, अतिशय त्रोटक असा रिपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, एलॅबोरेट म्हणजे विस्तृत. एलॅबोरेट म्हणजे काय, विस्तृत. डिटेल्ड म्हणजे सविस्तर. वर्बस म्हणजे पल्हाळीक. आणि मेटिक्युलस म्हणजे काटेकोर. मेटिक्युलस म्हणजे काय, काटेकोर. या ठिकाणी कॉन्साइज म्हणजे त्रोटक म्हणजे कमी, तर वर्बस म्हणजे पल्हाळीक म्हणजे खूप बोलणारा. या ठिकाणी रिपोर्ट केलेला आहे कशाचं, तर एका सिच्युएशनचं रिपोर्ट केलेलं आहे आणि अतिशय त्रोटक शब्दामध्ये केलेलं आहे. ठीक आहे, तर एखाद्या सिच्युएशनची जी रिपोर्ट केलेली आहे ती अतिशय त्रोटक शब्दामध्ये केलेलं आहे, तर त्याच्या विरुद्ध काय होणार, एखाद्या गोष्टीविषयी अतिशय पल्हाळ लावून बोलणे, खूप जास्त बोलणे. मग कॉन्साइज या शब्दाचा अप्रोप्रिएट अपोजिट वर्ड असणार आहे वर्बस, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे द वॉलेटाईल पॉलिटिकल क्लायमेट लेड टू फ्रिक्वेंट प्रोटेस्ट अँड अनरेस्ट. ओके, या ठिकाणी शब्द आहे वॉलेटाईल. ऑप्शन्स आहेत सिरीन, स्टेबल, प्रेडिक्टेबल आणि काम. ठीक आहे, आता पाहूया आपण वॉलेटाईल या शब्दाचा अर्थ. वॉलेटाईल म्हणजे चंचल, एका ठिकाणी न टिकणारा. ओके, पुढे आता आपण ऑप्शनचा अर्थ पाहूया. सिरीन म्हणजे प्रसन्न, स्टेबल म्हणजे स्थायी, स्टेबल म्हणजे स्थायी, प्रेडिक्टेबल म्हणजे पूर्वकथनीय, आणि काम म्हणजे काय, काम म्हणजे शांत. या ठिकाणी द वॉलेटाईल पॉलिटिकल क्लायमेट म्हणजे जे राजकीय वातावरण आहे ते कसे आहे, अतिशय चंचल आहे असा अर्थ या वाक्याचा आहे. ठीक आहे, तर मग वॉलेटाईल या शब्दाचा अप्रोप्रिएट अपोजिट वर्ड कोणता असणार आहे या ऑप्शन्समध्ये, तर तो असणार आहे काम. तर या ठिकाणी जे वातावरण आहे ते अतिशय चंचल आहे, एका ठिकाणी न टिकणारे आहे, तर दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर वातावरण कसं आहे, शांत आहे, अतिशय शांत आहे. म्हणूनच या ठिकाणी वॉलेटाईल या शब्दाचा अपोजिट वर्ड असणार आहे ऑप्शन डी, काम. पुढचा प्रश्न पहा. द ग्रेगेरियस पार्टी ॲनिमल थ्राइव्ड इन सोशल गॅदरिंग्स मेकिंग फ्रेंड्स इझिली. ऑप्शन्स पहा, रिक्लुझिव, इंट्रोवर्टेड, टिमिड आणि सॉलिटरी. ठीक आहे, ग्रेगेरियस म्हणजे काय, तर ग्रेगेरियस म्हणजे समाजशील. ग्रेगेरियस म्हणजे काय, समाजशील. पुढे आता ऑप्शनचे अर्थ पाहूया. रिक्लुझिव म्हणजे एकाकी, इंट्रोवर्टेड म्हणजे अंतर्मुख, टिमिड म्हणजे भित्रा आणि सॉलिटरी म्हणजे काय, एकटे राहणारा. या ठिकाणी असा व्यक्ती आहे जो समाजशील आहे, ग्रेगेरियस आहे, समाजशील आहे, समाजामध्ये राहणार आहे, समाजामध्ये मिसळणार आहे, तर दुसऱ्या बाजूने त्याचा अपोजिट वर्ड असणार आहे सॉलिटरी म्हणजे जो एकटा राहतो. कसा राहतो, एकटा राहतो, तो समाजशील नाही, समाजामध्ये मिसळत नाही, म्हणजेच काय, सॉलिटरी. ग्रेगेरियसचा अपोजिट वर्ड सॉलिटरी, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन, द ऑडॅसियस प्रपोजल चॅलेंज द स्टेटस क्यो स्पार्किंग हीटेड डिबेट. ठीक आहे, ऑडॅसियस शब्द आहे. ऑप्शन पाहूया काय दिले त्यासाठी. ऑप्शन्स आहेत कॉन्झर्वेटिव्ह, कॉशियस, प्रुडेंट आणि ट्रॅडिशनल. ऑडॅसियस म्हणजे काय, तर बिंधास्त. ऑडॅसियस म्हणजे काय, बिंधास्त. त्याचं जे प्रपोजल होतं, त्याचं जे प्रपोजल होतं कसं होतं, ते जे प्रपोजल दिलं गेलं ते कसं होतं, तर ते अतिशय बिंधास्त होतं. कसं होतं, बिंधास्त होतं. ज्यामुळे काय झालं, डिबेटमध्ये बाचाबाची व्हायला लागली, वादविवाद व्हायला लागले. या ठिकाणी असं वाक्य आहे. पुढे पाहूया
ऑप्शन्स आणि त्यांचे अर्थ. कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे परंपरागत, कॉशियस म्हणजे सावध, प्रुडंट म्हणजे समजूतदार आणि ट्रॅडिशनल म्हणजे परंपरागत. ठीक आहे, सर्व ऑप्शनचे अर्थ तुम्हाला माहीत झाले. आता पहा याचं अचूक उत्तर कोणतं असणार आहे. ऑडिसियस म्हणजे बिनधास, तर प्रुडंट म्हणजे समजूतदार. एका ठिकाणी अतिशय बिनधासपणे म्हणजे असमजूतदारपणे बोललं गेलं, तर दुसऱ्या ठिकाणी अतिशय समजूतदारपणे बोललं गेलेलं आहे. म्हणजेच ऑडिशियस या शब्दाचा अप्रोप्रिएट अपोजिट वर्ड असणार आहे प्रुडंट. ऑप्शन सी. द कॉन्सिलिएटरी गेस्चर एम टू अपीज द एंग्री क्राउड अँड प्रिव्हेंट फर्दर कॉन्फ्लिक्ट. ठीक आहे, ऑप्शन्स पहा, प्रोवोकेटिव्ह, होस्टाईल, अँटॅगॉनिस्टिक आणि ॲग्रेसिव्ह. ओके, आता ऑप्शनचा अर्थ पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण काय करूया, जो शब्द आहे अंडरलाईन वर्ड कॉन्सिलिएटरी, त्याचा अर्थ पाहून घेऊया. कॉन्सिलिएटरी म्हणजे सलोख्याचा. द कॉन्सिलिएटरी गेस्चर एम टू अपीज द अँग्री क्राऊड, म्हणजे जे सलोख्याचं जे गेस्चर आहे, सलोख्याचे जे हावभाव आहेत, त्याने अतिशय रागीट अशा क्राऊडला, गर्दीला काय केलेलं आहे, शांत केलेलं आहे, किंवा जे काही कॉन्फ्लिक्ट होणार होते ते थांबवलेले आहेत, प्रिव्हेंट केलेले आहेत. कॉन्सिलिएटरी म्हणजे सलोख्याचं. ऑप्शन्स पाहूया, प्रोवोकेटिव्ह म्हणजे उग्र, होस्टाईल म्हणजे शत्रुतुल्य, अँटॅगॉनिस्टिक म्हणजे विरुद्ध आणि ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक. या ठिकाणी कॉन्सिलिएटरी म्हणजे सलोख्याचं आणि अँटॅगॉनिस्टिक म्हणजे विरुद्ध. या ठिकाणी सलोख्याचे असे हावभाव केलेले आहेत, तर त्याच्या जर विरुद्ध जो क्राऊड होता त्याच्या विरुद्ध जर हावभाव केले असते तर कॉन्फ्लिक्ट वाढले असते. ठीक आहे, ऑप्शन सी, अँटॅगॉनिस्ट. द स्टॉइक लीडर रिमेन्ड कंपोज्ड अँड अनफेज इवन इन द फेस ऑफ ॲडव्हर्सिटी. स्टॉइक शब्द दिलेला आहे अंडरलाईन केलेला. त्यानंतर ऑप्शन्स आहेत इमोशनल, एक्सप्रेसिव्ह, पॅनिक्ड आणि फ्रँटिक. स्टॉइक म्हणजे सोशिक, स्टॉइक म्हणजे सोशिक किंवा सहनशील. त्यानंतर ऑप्शन्स आहेत इमोशनल म्हणजे भावनिक, एक्सप्रेसिव्ह भाव व्यक्त करणारा, पॅनिक्ड म्हणजे घाबरलेला आणि फ्रँटिक म्हणजे उन्मत्त. तर यामध्ये स्टॉइक हा जो आहे हा सोशिक आहे. कसा आहे? सोशिक आहे. परंतु ऑप्शन नंबर एक म्हणजे काय तर इमोशनल, म्हणजे तो भावनिक आहे. जो सोशिक व्यक्ती असतो तो कंपॅरेटिव्हली या व्यक्तीपेक्षा कमी भावनिक असतो, म्हणजे तेवढा इमोशनल नसतो. म्हणूनच स्टॉइकचा अपोजिट असणार आहे ऑप्शन ए, इमोशनल. द टिमिड विटनेस हेजिटेटेड टू शेअर देअर टेस्टिमोनी फिअरिंग रेप्रिसल. ऑप्शन्स पाहूया, ऑप्शन्स आहेत बोल्ड, कॉन्फिडेंट, ॲसर्टिव्ह आणि आउटस्पोकन. या ठिकाणी टिमिड म्हणजे भित्रा, टिमिड म्हणजे भ्याड किंवा भित्रा. ऑप्शन नंबर ए बोल्ड, बोल्ड म्हणजे धाडसी, कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासपूर्ण, ॲसर्टिव्ह म्हणजे खंबीर आणि आउटस्पोकन म्हणजे स्पष्ट वक्ता. या ठिकाणी टिमिड म्हणजे भित्रा आपण पाहिलं, टिमिड म्हणजे भित्रा, त्याचबरोबर बोल्ड म्हणजे काय तर धाडसी. म्हणजे टिमिडचा अपोजिट काय असणार? ऑप्शन नंबर ए बोल्ड. द मेगालोमॅनियकल लीडर कार्व्ड ॲब्सोल्यूट पॉवर अँड कंट्रोल डिसरिगार्डिंग द नीड्स ऑफ हिज पीपल. वाक्यामध्ये मेगालोमॅनियकल हा जो वर्ड आहे हा अंडरलाईन वर्ड आहे. पहिला ऑप्शन आहे हंबल, अनएज्युमिंग, मॉडेस्ट आणि सेल्फ एफेक्टिंग. मेगालोमॅनियकल म्हणजे काय? गौरवोन्माद. गौरवाचा जेव्हा उन्माद होतो त्याला गौरवोन्माद असं म्हटलं जातं. आपण पाहूया ऑप्शनचा अर्थ. हंबल म्हणजे विनयशील किंवा सामान्य, अनएज्युमिंग म्हणजे निरहंकारी, मॉडेस्ट म्हणजे विनम्र आणि सेल्फ इफेक्टिंग म्हणजे हृदयस्पर्शी. या ठिकाणी हा जो लीडर आहे त्यामध्ये गौरवाचा उन्माद आहे, गौरवोन्माद आहे. परंतु जो ऑप्शन एक आहे विनयशील, त्यामध्ये सामान्य व्यक्ती आहे, हंबल व्यक्ती आहे. म्हणजेच मेगालोमॅनियकलचा अपोजिट वर्ड असणार आहे ऑप्शन ए हंबल. द एक्सपेन्सिव्ह डेझर्ट लँडस्केप स्ट्रेच आउट ॲज फार ॲज द आय कुड सी ऑफरिंग अ सेन्स ऑफ वॅसनेस अँड फ्रीडम. एक्सपेन्सिव्ह हा शब्द आहे. ऑप्शन्स पाहूया, कन्फाईंड, क्रॅम्प्ड, रिस्ट्रिक्ट आणि कॉन्स्ट्रेंड. एक्सपेन्सिव्ह म्हणजे विशाल, एक्सपेन्सिव्ह म्हणजे विशाल. ठीक आहे, कन्फाईंड म्हणजे सीमित,
क्रॅम्प्ड म्हणजे अरुंद, रिस्ट्रिक्टेड म्हणजे मर्यादित आणि कॉन्स्ट्रेन्ड म्हणजे नियंत्रित किंवा दबलेला. या ठिकाणी हे जे डेझर्ट आहे आणि त्याची जी जमीन आहे, लँडस्केप म्हणजे जमीन, स्ट्रेच आउट ॲज फार ॲज द आय कुड सी म्हणजे आपले डोळे पाहू शकतील इतक्या लांबपर्यंत स्ट्रेच झालेली आहे, पसरलेली आहे. परंतु ऑप्शन नंबर ए पहा, त्यामध्ये जी जमीन आहे ती सीमित आहे, कन्फाईन आहे. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट अँड अप्रोप्रिएट अपोजिट वर्ड फॉर एक्सपेन्सिव्ह, ऑप्शन ए. एनिग्मॅटिक, द एनिग्मॅटिक पेंटिंग विथ इट्स ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म अँड सिम्बॉलिझम स्पार्क डायव्हर्स इंटरप्रिटेशन्स अमंग द आर्ट एन्थुझियास्ट. एनिग्मॅटिक हा शब्द दिलेला आहे, एनिग्मॅटिक. पहिला ऑप्शन आहे एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट, लिटरल, स्ट्रेट फॉरवर्ड आणि अनएम्बिग्युअस. एनिग्मॅटिक म्हणजे गूढ, एनिग्मॅटिक म्हणजे गूढ, ठीक आहे. एक्सप्लिसिट म्हणजे उघड, लिटरल म्हणजे अक्षरशः, स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे सरळ आणि अनएम्बिग्युअस म्हणजे काय तर असंदिग्ध. अनएम्बिग्युअस म्हणजे असंदिग्ध. या ठिकाणी एनिग्मॅटिक पेंटिंग विथ इट्स ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म म्हणजे ती जी पेंटिंग आहे त्यामध्ये जे ॲबस्ट्रॅक्ट फॉर्म अँड सिम्बॉलिझम आहे म्हणजे अतिशय अमूर्तपणे ज्या कल्पना मांडलेल्या आहेत त्यामुळे ती जी पेंटिंग आहे एनिग्मॅटिक म्हणजे गूढ अशी वाटत आहे. कशी वाटत आहे? गूढ वाटत आहे. तर मग गूढचा अपोजिट काय असणार आहे? ऑप्शन ए, उघड. एक वस्तू जी अतिशय गूढ आहे आणि दुसरी वस्तू ती कशी आहे? उघड आहे. म्हणजेच ते एकमेकाचे अपोजिट आहेत. एनिग्मॅटिकचा अपोजिट ऑप्शन ए, एक्सप्लिसिट. द बॉम्बॅस्टिक पॉलिटिशियन डिलिव्हर्ड फिअरी स्पीचेस फिल्ड विथ एक्झॅगरेशन अँड हायपरबोल, अपीलिंग इमोशन्स रॅदर दॅन रिझन. ऑप्शन्स आहेत सटल, अंडरस्टेटेड, मेजर्ड आणि रिझर्व्ड. बॉम्बॅस्टिक म्हणजे काय? बॉम्बॅस्टिक म्हणजे अलंकार प्रचूर. द बॉम्बॅस्टिक पॉलिटिशियन डिलिव्हर्ड फिअरी स्पीचेस, असा राजकारणी व्यक्ती आहे जो अतिशय बॉम्बॅस्टिक म्हणजे अलंकार प्रचूर अशा प्रकारची वाक्य वापरून, अशा प्रकारचं स्पीच वापरून तो काय करतोय? फिअरी स्पीचेस देतोय म्हणजे भडकाऊ वक्तव्य करतोय, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय एक्झॅगरेशन अँड हायपरबोल या प्रकारचे अलंकार वापरलेले आहेत म्हणजे अतिशयोक्ती करणारे किंवा अतिशय जास्त दाखवणारे, एखाद्या गोष्टीला अस्तित्वापेक्षा जास्त दाखवणारे अशा प्रकारचं वक्तव्य किंवा अलंकार वापरून त्यांनी अतिशय बॉम्बॅस्टिक असं स्पीच डिलिव्हर केलेलं आहे, ठीक आहे. तर त्याच्यासाठी ऑप्शन्स आहेत सटल, सटल म्हणजे सूक्ष्म किंवा मार्मिक, अंडरस्टेटेड म्हणजे कमी बोलणारा, मेजर्ड म्हणजे मापलेले आणि रिझर्व्ड म्हणजे संकोची, रिझर्व्ड संकोची. या ठिकाणी बॉम्बॅस्टिक आहे अलंकार प्रचूर आणि त्याच्याच अपोजिट काय असणार आहे? अतिशय सूक्ष्म बोलणारा, अतिशय मार्मिक बोलणारा असा सटल. ऑप्शन ए इज करेक्ट अप्रोप्रिएट अपोजिट वर्ड फॉर बॉम्बॅस्टिक. द क्रेडिलस ऑडियन्स रीडिली accepted the speaker's claim without critical analysis, leaving them vulnerable to misinformation. या ठिकाणी क्रेडिलस ऑडियन्स आहे, क्रेडिलस हा शब्द आपल्याला दिलेला आहे. आता ऑप्शन्स पाहूया. ऑप्शन आहेत डिसर्निंग, त्यानंतर आहे स्केप्टिकल, स्केप्टिकल, इन्क्विझिटिव्ह आणि डाऊटफुल, ठीक आहे. क्रेडिलस म्हणजे, क्रेडिलस म्हणजे भोलसट, भोळसट. क्रेडिलस म्हणजे भोळसट. द क्रेडिलस म्हणजे भोळसट ऑडियन्स, जे श्रोते आहेत, रिडिली ऍक्सेप्टेड द स्पीकर्स क्लेम विदाउट क्रिटिकल अनालिसिस म्हणजे बिलकुलही विचार न करता, काहीही अनालिसिस न करता हे जे भोळसट ऑडियन्स आहे, श्रोते आहेत, ते स्पीकरचे जे बोलणं आहे ते ऍक्सेप्ट करतात, स्पीकरचे जे स्टेटमेंट आहे ते ऍक्सेप्ट करतायत. पहिला ऑप्शन आहे डिस्क्रिनिंग, समजदार किंवा विवेकी, स्केप्शल म्हणजे संशयवादी, इन्क्विझिटिव्ह म्हणजे चौकस आणि डाऊटफुल म्हणजे काय? डाऊटफुल म्हणजे संशयास्पद. या ठिकाणी ऑडियन्स कशी आहे? क्रेडुलस आहे, भोळसट आहे. तर त्याचा अपोजिट काय असणार आहे? समजदार किंवा विवेकी ऑडियन्स. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. द ॲक्रिमोनियस डिबेट हायलाइटेड डीप आयडियोलॉजिकल डिफरन्सेस अँड अ लॅक ऑफ कॉमन ग्राउंड बिटवीन द अपोजिंग साइड्स. ऑप्शन्स आहेत सिव्हिल, ॲमिकेबल, कन्स्ट्रक्टिव्ह आणि
पीसफुल, ॲक्रिमोनियस साठी आपल्याला ॲप्रोप्रिएट अपोजिट शोधायचं आहे. ॲक्रिमोनियस म्हणजे काय? तर उग्र. ॲक्रिमोनियस म्हणजे उग्र. ॲक्रिमोनियस डिबेट हायलाइटेड डीप आयडियोलॉजिकल डिफरन्सेस अँड लॅक ऑफ कॉमन ग्राउंड. म्हणजे जे अतिशय उग्र असं डिबेट आहे, वादविवाद आहे, त्याच्यामध्ये आयडियोलॉजिकल जे डिफरन्सेस खूप आहेत आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली जे ज्ञान आहे त्याची सुद्धा खूप कमी दिसते अपोजिट साईड्सला. एकमेकाच्या अपोजिट ज्या साईड्स आहेत, ज्या वादविवाद करणाऱ्या साईड्स आहेत त्यांमध्ये. ओके, तर आपण पाहूया ऑप्शन्सचे अर्थ. सिव्हिल, सिव्हिल म्हणजे सभ्य. ॲमिकेबल म्हणजे मैत्रीपूर्ण. कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक आणि पीसफुल शांत. या ठिकाणी जो क्राऊड आहे, जे अपोजिट साईड्स आहेत, म्हणजे जे लोक आहेत डिबेट करणारे, ते कसे आहेत? ॲक्रिमोनियस आहे. ॲक्रिमोनियस आहेत म्हणजे उग्र आहेत. कसे आहेत? उग्र आहेत. तर त्याचे अपोजिट काय असणार? ते असणार सभ्य. उग्रचे अपोजिट काय असणार? सभ्य. सभ्य म्हणजेच काय? सिव्हिल. म्हणजे ॲक्रिमोनियसचा अपोजिट झाला ऑप्शन ए सिव्हिल. द एक्सपेन्सिव्ह डेझर्ट लँडस्केप स्ट्रेच आउट एंडलेसली ऑफरिंग अ सेन्स ऑफ फ्रीडम अँड सॉलिट्यूड. या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह हा शब्द परत आलेला आहे, परंतु वाक्य आणि ऑप्शन्स वेगवेगळे असल्यामुळे हे रिपीट केलेलं आहे. आपण पाहिलं एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय, ते आपण याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहेत. या ठिकाणी पाहूया काय ऑप्शन्स आहेत. कन्फाईन्ड, क्रॅम्प्ड, रिस्ट्रिक्टेड आणि एनक्लोज. एक्सपेन्सिव्ह म्हणजे विशाल किंवा विस्तीर्ण. आपण पाहूया ऑप्शनचे अर्थ. कन्फाईन्ड म्हणजे सीमित, क्रॅम्प्ड म्हणजे अरुंद, रिस्ट्रिक्टेड म्हणजे बद्ध आणि एनक्लोज म्हणजे घेरलेले. या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह म्हणजे विशाल आणि कन्फाईन म्हणजे सीमित, म्हणजे जे अतिशय छोटे आहे असं, लिमिटेड आहे असं. पुढचा प्रश्न, द प्रिझम्प्च्युअस गेस्ट अराइव्ड अनइन्व्हायटेड एक्सपेक्टिंग टू बी अकोमोडेटेड विदाउट प्रियर नोटिस. ऑप्शन्स आहेत अनअज्युमिंग, हंबल, मॉडेस्ट आणि टॅक्टफुल. शब्द आहे प्रिझम्प्च्युअस. प्रिझम्प्च्युअस म्हणजे अतिशय गर्विष्ठ किंवा मगरूर. गर्विष्ठ किंवा मगरूर. या ठिकाणी हा जो गेस्ट आहे पाहुणा, अराइव्ड म्हणजे तो आलेला आहे, अनइन्व्हायटेड न बोलवता आलेला आहे, आणि शिवाय तो जो गेस्ट आहे तो अतिशय गर्विष्ठ आहे आणि मगरूर आहे. कसा आहे? गर्विष्ठ आणि मगरूर. पहिला ऑप्शन अनअज्युमिंग. अनअज्युमिंग म्हणजे साधा किंवा निराभिमानी. हंबल म्हणजे नम्र, मॉडेस्ट विनम्र आणि टॅक्टफुल व्यवहार चातुर्य. या ठिकाणी गेस्ट कसा आहे? अतिशय गर्विष्ठ आणि मगरूर आहे. तर त्याच्या अपोजिट कसा असणार आहे? अतिशय साधा आणि निराभिमानी. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर, अनअज्युमिंग. द कंटेन्शियस डिबेट हायलाइटेड अपोजिंग व्ह्यू पॉइंट्स अँड अ लॅक ऑफ कन्सेन्सस ऑन द इश्यू. कंटेन्शियस हा शब्द या ठिकाणी अंडरलाईन करून दिलेला आहे. ऑप्शन्स पाहूया, हार्मोनियस, ॲमिकेबल, पीसफुल आणि युनॅनिमस. कंटेन्शियस म्हणजे काय? तर वादग्रस्त. कंटेन्शियस वादग्रस्त. ऑप्शन्स पाहू, हार्मोनियस सुसंवादपूर्ण, ॲमिकेबल मैत्रीपूर्ण, पीसफुल शांततामय, युनॅनिमस सर्वसंमत. या ठिकाणी जी डिबेट आहे ती कशी आहे? वादग्रस्त आहे. लॅक ऑफ कन्सेन्सस ऑन द इश्यू म्हणजे ज्या व्यक्ती वादविवाद करतात त्यापैकी कोणालाही जो इश्यू आहे त्याचा व्ह्यू पॉईंट माहीत नाही आहे. ठीक आहे, तर कॉन्टेन्शियस म्हणजे वादग्रस्त आणि त्याचा अपोजिट असणार आहे सुसंवादपूर्ण म्हणजेच हार्मोनियस. कंटेन्शियस अपोजिट काय असणार? हार्मोनियस. ऑप्शन ए. मिंडरिंग रिव्हर फ्लोड जेंटली थ्रू द कंट्री साईड, इट्स पॅथ वाइंडिंग अँड अनप्रेडिक्टेबल. मिंडरिंग हा शब्द अंडरलाईन केलेला आहे. पहिला ऑप्शन आहे डिरेक्ट, स्ट्रेट फॉरवर्ड, लिनियर, अनइम्पेडेड. अनइम्पेडेड, ठीक आहे. तर मिंडरिंग म्हणजे नागमोडी. मिंडरिंग म्हणजे नागमोडी. द मिंडरिंग रिव्हर फ्लोड जेंटली थ्रू द कंट्री साईड म्हणजे या ठिकाणी एक रिव्हर, एक नदी फ्लो करत आहे, वाहत आहे अगदी हळुवारपणे, नागमोडी वळण घेत ती वाहत आहे. इट्स पॅथ वाइंडिंग अँड अनप्रेडिक्टेबल. तिचा जो रस्ता आहे अतिशय वाइंडिंग आहे,
वेडीवाकडी वळणाचं आहे आणि अनप्रिडिक्टेबल आहे, कुठे जाईल ते सांगता येणार नाही. ठीक आहे, या ठिकाणी आपण आता ऑप्शन्स पाहूया. डिरेक्ट म्हणजे सरळ किंवा थेट, स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे सरळ मार्गी, लिनियर म्हणजे रेषीय आणि अनइम्पेडेड म्हणजे अनियंत्रित. या ठिकाणी रिव्हर कशी वाहत आहे, नागमोडी, मिंडरिंग, मग त्याच्या अपोजिट काय असणार, त्याच्या अपोजिट असणार सरळ किंवा थेट. ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. सुपरसिलियस क्रिटिक डिसमिस द आर्टिस्ट वर्क विथ डिसडेन, फेलिंग टू अप्रिसिएट इट्स ओरिजिनॅलिटी अँड क्रिएटिव्हिटी. सुपरसिलियस हा शब्द आहे अंडरलाईन केलेला. ऑप्शन्स आहेत अप्रिसिएट, एन्करेजिंग, सपोर्टिव्ह आणि इम्प्रेस्ड. सुपरसिलियस म्हणजे मिजाजखोर. सुपरसिलियस क्रिटिक डिसमिस द आर्टिस्ट वर्क विथ डिसडेन म्हणजे जो आर्टिस्ट आहे त्याचं जे काम आहे त्याला अतिशय चुकीच्या पद्धतीने डिसमिस केलं गेलं आहे कुणाकडून, तर असा क्रिटिक, असा जो समीक्षक आहे जो अतिशय सुपरसिलियस आहे, मिजाजखोर आहे. ओके, ऑप्शन्स पाहूया. ॲप्रिसिएटिव्ह म्हणजे दाद देणारा, एन्करेजिंग म्हणजे उत्साहवर्धक, सपोर्टिव्ह आधार देणारा आणि इम्प्रेस्ड म्हणजे काय तर प्रभावित. या ठिकाणी मिजाजखोर सुपरसिलियस क्रिटिक आहे, बरोबर. मिजाजखोर म्हणजे सुपरसिलियस क्रिटिक आहे, तर त्याच्या अपोजिट काय असणार आहे, दाद देणारा. या ठिकाणी जो क्रिटिक आहे, जो समीक्षक आहे, त्याने त्या आर्टिस्टचं जे वर्क आहे डिसमिस केलेलं आहे कशा पद्धतीने, अतिशय सुपरसिलियस पद्धतीने म्हणजे मिजाजखोर पद्धतीने. तर या ठिकाणी त्याच्या अपोजिट कोणता असणार आहे, दाद देणारा क्रिटिक असू शकतो. क्रिटिक म्हणजे समीक्षक कसा असू शकतो, तर दाद देणारा असू शकतो, ॲप्रिसिएटिव्ह असू शकतो. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर.